पुणे शहरात पावसाचा कहर अजूनही सुरूच आहे. धुवाधार पावसानं पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे भरल्यामुळे मुठा नदीला पूर आला असून जवळपास 50,000 विसर्ग नदीत सोडला आहे. त्यामुळे नदी मार्गातील कमी उंचीचे पूल व रस्ते प्रशासनानं बंद केले आहेत. तिकडे पिंपरी चिंचवड सांगवी परिसरातील मुळा नदीलाही पूर आला आहे. सांगवी येथील सकल भागात कॉलनी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. नदीपात्रात असलेले स्मशानभूमी व धार्मिक स्थळे पाण्याखाली गेली आहेत. नदीच्या प्रवाहानं हिंजवडी येथील पुलाला भेगा पडल्या आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस वे ही पावसामुळे ओस पडत आहे. आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं जिल्हाधिकारी किशोर राम नवल यांनी कामानिमित्तच बाहेर पडा अशी विनंती केली आहे. आपल्याकडे 5 तारीख तसेच 6 तारीख रोज